हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या लाईट स्टडी. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयाची बोर्डाची संपूर्ण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. विभाग 1 व विभाग 2 हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तो व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये मिळून जाईल व त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. तर आपण त्यापुढील विभाग 3 स्थूल वाचन सुरू करणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 मार्कांसाठी म्हणजे प्रत्येकी 1 कृती ही 3 मार्कांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 1 माणसे पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रश्न क्रमांक 2 पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. 3 व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. आता यामध्ये पहिला व दुसरा प्रश्न हे स्वमतासारखं आहे, त्यामुळे तुम्हाला हे लिहिण्यासाठी खूप सोपं जाईल. त्यामुळे जर तुम्ही हे दोन्ही प्रश्न लिहिलेला असाल किंवा लिहिलेला असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील. कारण व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे जे असतात ते पाठ करावे लागतात, किंवा जर तुम्ही पाठ केले असेल तर तुम्ही हे देखील लिहू शकता. परंतु वरील जे 2 प्रश्न आहेत ते 3 पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ पहिला प्रश्न आपण पाहूयात, माणसे पेरा माणूस की उगवेल या विधानाचा अर्थ स्पष्ट करा, म्हणजे तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी या कवितेचा शीर्षक, त्यानंतर कवी किंवा कवयित्री असतील, त्यानंतर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे व या विधानासंबंधी तुमचे विचार काय आहेत, तुम्हाला कोणता अर्थ समजलेला आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. हा देखील पाठ आहे आणि या पाठाचे नाव, त्यानंतर त्याचे लेखक व त्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे हे एका पॅरेग्राफमध्ये तुम्ही सुरुवातीला सांगायचं आहे प्रस्तावनाच्या मार्फत. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्पष्ट करायचं आहे. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरणावर आधारित कृती. आता विभाग 3 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. विभाग 4 जे आहे ते उत्तरपत्रिकेमध्ये नवीन पानावर सुरुवात आपल्याला करायची आहे. पहिला समास, योग्य जोड्या लावा, सामासिक शब्द व समासाचे नाव, त्रिभुवन पुरुषोत्तम, कर्मधाराय समास, द्विगु समास, इतरेतर द्वंद्व समास. आता या ठिकाणी जोड्या लावा या प्रश्नासाठी काही विद्यार्थी चुकीचं उत्तर लिहितात, म्हणजे उत्तर तर बरोबर असतं परंतु मांडण्याची जी पद्धत आहे ती चुकीची असते. त्यामुळे या ठिकाणी सामासिक शब्द समासाचे नाव हा जो तक्ता आहे तो जसाच्या तसा आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आखून घ्यायचा आहे व मध्ये या ठिकाणी एक छोटा रकाना आखून घ्यायचा आहे. त्यानंतर त्रिभुवन या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं जे उत्तर असेल ते उत्तर तुम्ही या ठिकाणी मध्ये लिहायचं आहे. पुरुषोत्तम या सामाजिक शब्दाचं जे उत्तर असेल ते तुम्हाला मधल्या रकान्यामध्ये लिहायचं आहे व या ठिकाणी उत्तर म्हणून नाव द्यायचं आहे त्या रकान्याला. अशा पद्धतीने 1, 2, 3 असे 3 रकाने या ठिकाणी होतील. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, जोड्या लावून उत्तर लिहायचं नाही, जेणेकरून तुमचे उत्तर चुकीचे होऊ शकते किंवा जे तपासणारे असतात त्यांना देखील प्रभाव पडत नाही. प्रश्न क्रमांक 2 शब्दसिद्धी. खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. खाली काही शब्द दिलेले आहेत, बिनचूक, जमीनदार, तिळतिळ, आंबट, चिंबट. आता या ठिकाणी देखील एक तक्ता दिलेला आहे,
हा तक्ता जशाचा तसा आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आखून घ्यायचा आहे व त्या ठिकाणी फक्त हे जे शब्द दिलेले आहेत त्यांचे वर्गीकरण करून आपल्याला लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 3 वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे की केवळ 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. 4 मार्कांसाठी आहे. याचा अर्थ उदाहरणार्थ आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 कंठस्नान घालणे. सुरुवातीला या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. कंठस्नान घालणे याचा अर्थ ठार मारणे. हे 1 मार्कांसाठी. त्यानंतर वाक्यात उपयोग करणे हे 1 मार्कांसाठी. वाक्यात उपयोग. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानास कंठस्नान घातले. अशा पद्धतीने तुम्ही वाक्प्रचाराचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. जो अर्थ आहे त्याचा उपयोग वाक्यामध्ये नाही आला पाहिजे. जे वाक्यप्रचार आहे ते वाक्यामध्ये उपयोग तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने 2 वाक्यप्रचाराचा उपयोग या ठिकाणी तुम्ही करायचा आहे 4 मार्कांसाठी. आ भाषिक घटकांवर आधारित कृती. 1 शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मार्ग जल. 2 खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुपीक ज्ञानी. 3 खालील शब्दांचे वचन बदला. भिंती रस्ता. 4 खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार. लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील नियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करून लिहा. कोणतीही 2 वाक्ये सोडवा. या ठिकाणी 4 वाक्ये आपल्याला दिलेली आहेत. त्यापैकी केवळ 2 वाक्य सोडवायची आहेत 2 मार्कांसाठी. लेखन नियमानुसार 1 महर्षी कर्वे यांजमध्ये स्थित प्रज्ञांची लक्षणे होती. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शनिवारी दुपारी 12:30 वेळ होती. 3 खालील विरामचिन्हे ओळखा. 1 स्वल्पविराम. 2 दुहेरी अवतरण चिन्ह. 4 पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. 1 टॅक्स. 2 एक्झिबिशन. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला विभाग 3 व 4 पूर्ण झालेला आहे. यापुढील विभाग 5 उपयोजित लेखन हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात, जेणेकरून तुम्हाला सविस्तर उपयोजित लेखनाबद्दल माहिती होईल. व माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा व कमेंट देखील नक्कीच करा. शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.